आकाशवाणी औरंगाबाद जीवन दराडे ठळक बातम्या देत आहे. रिझर्व्ह बँक आज चालू आर्थिक वर्षातल्या 6व्या द्वैमासिक पतधोरणांचा आढावा जाहीर करणार आहे. बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची परवा मंगळवारपासून मुंबईत बैठक सुरू आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीनंतर तसंच केंद्राच्या अंतरिम अर्थसंकल्पानंतरचं हे पहिलंच आर्थिक धोरण आहे. गेल्या दोन धोरणांप्रमाणे याही वेळेस व्याजदर आहेत तेच कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नांदेड जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकूण 384 गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक आर बी चलवदे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी 50% अनुदान दिलं जातं. लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी ग्रामपातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर आक्षेप असल्यास शेतकऱ्यांनी येत्या 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत तलाठ्याकडे लेखी आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीच्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे. कुलकर्णी यांनी 2012-13 नगरसेवक असताना प्रवास आणि इतर भत्त्यांच्या रकमेचा हा अपहार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन नगरसेवकांनी केला होता. यावरून नगरविकास राज्यमंत्र्यांनी हा अपात्रतेचा आदेश जारी केला होता. खंडपीठानं त्यावर काल स्थगितीचे आदेश दिले. वृक्षारोपण तसंच जल पुनर्भरणातून वातावरणाचा समतोल राखणं आवश्यक असल्याचं जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी म्हटलं आहे. काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं दुष्काळमुक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ तसंच राष्ट्रीय पाणी परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पर्यावरण संवर्धनाशी निगडीत विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.